सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. संगमेश्वर तालुक्यातील गोटणे हातीव पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांची समस्या आजही जैसे थेच आहे. शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका येथील ग्रामस्थांना विनाकारण सोसावा लागतोय. आजही या भागात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोटणे हातीव पुनर्वसन भागाचे प्रश्न जातीनिशी सोडवावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येते. गोटणे पुनर्वसन भागातील ग्रामस्थांना अद्याप जमीन मिळालेली नाही, त्यामुळे उपजीविकेसाठी त्यांना मोल मजुरी करावी लागते. गोटणे पुनर्वसन हातीव येथे सध्या आम्ही राहत आहोत. तर चांदोली अभयारण्यामध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून आम्हाला बाधित झालो, परंतु शासनाच्या ज्या काही अटी आहेत किंवा जे काही नियम आहेत किंवा आम्हाला जे अनुदान मिळणार आहे त्याच्यातून आम्हाला एक रुपया आत्तापर्यंत भेटलेला नाही. कारण इथे आम्हाला शेतीला जमीन नसल्यामुळे आम्हाला मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा मजुरीसुद्धा करण्याची आहे पण नाही. कोकणात मजुरी काय करणार असली कोणाची, तर काजू किंवा फळ आंबा वगैरे काढणं, पण ते सर्व लोकांना ती पण मजुरी भेटत नाही. काही लोकं घरीच बसून असतात आणि जर शासनाच्या नियमामध्ये आहे जमीन जागा देणं किंवा काय, मग शासन देत नाही का? पुनर्वसन जर करायचं असेल तर कायद्याचा असा नियम आहे की पूर्वी असणारी जमीन त्यांची प्रकल्पग्रस्तांची जमीन दिली त्याच्याबद्दल त्यांना ती जमीन देणं आहे कायद्यामध्ये होतं तसं. घर बांधून देणं आहे, पाण्याच्या सुविधा देणं आहे, शाळा आहे, सर्व बाकीच्या लाईट आहे, बाकी पाण्याची सुविधा सर्व काय रस्ते ह्या सुविधा आहेत, परंतु शासन हे पूर्ण अटी करत नाहीत. सांगतात की आम्ही हां तुम्हाला इथे आहे त्याच्यापेक्षा आधी करून देऊ, पण तिथून आम्हाला आणल्याच्यानंतर सर्व लोक इकडं कोणते शासकीय कर्मचारी बघायला पण येत नाही किंवा काय काम चालू आहे किंवा काय लोकांची परिस्थिती आहे हे पण कोण यायला कबूल नाही. चांदोली अभयारण्याच्या निर्मितीसाठी या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. येथील शेतकऱ्यांना संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे पुनर्वसन करून जमीन देण्यात आली, मात्र दिलेली जमीन शेतीसाठी उद्योगधंद्यांसाठी कमी पडत आहे. आंदोलन केले, आमदार खासदार यांच्याकडे गेलो, कोण लक्ष द्यायला तयार नाही. पण आमचे एक तर या ठिकाणी येऊन आम्हाला असं वाटतं की आम्ही होतो त्या ठिकाणी सुखी होतो. आमची एका माझी स्वतःची मी सांगतो तुम्हाला 54 एकर जमीन होती, ठीक आहे, त्याचा मोबदला आम्हाला दिला 1500 रुपये एकर प्रमाणे. आता जगात रेट काय आहे 1500 रुपये एकर, मग हे आम्हाला परवडणं, आम्हाला 2 ना तर 3 लाख रुपये आले. 2 ना तर 3 लाख रुपये घेऊन आम्ही किती दिवस जीवन जगवणार, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण हे करणार की आम्ही जीवन जगवणार, एखाद्या काय आपत्ती आली तर त्याला आम्ही कुठून तोंड देणार. मग शासनाने सुद्धा विचार करावा की बाकीचे लोकांचे धंदे आहेत किंवा काय दुकान आहे किंवा व्यवसाय आहे तो कसा तरी पुढवेल, आणि आम्हाला इथे आणून फक्त ठेवलेलं आहे, परंतु लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या अजिबात इकडे लक्षच द्यायला तयार नाहीत. आता घर बांधणे अनुदान भेटणार होतं त्याचा कुठे पत्ता नाही, शौचालय अनुदान त्याचा पत्ता नाही. आता ही शासनाची मानधन योजना काय महिन्याला काहीतरी 2000 रुपये वर्षातून 6000 रुपये ते पण आम्हाला अजून कोणाला लाभ मिळालेला नाही. आणि काय लोक राशन काय लोकांना सुद्धा मिळत नाही, फक्त रॉकेल मिळतं, तर रॉकेल कोण दिवस लोकांचे जातील का हे शासनाने पण. आता पुनर्वसित म्हटल्यानंतर आम्ही सर्व एकत्र चाललो ना, भूमिहीनच आहे सर्वच भूमिहीन आहे, मग सर्वांना राशन भेटलं पाहिजे. मग नियम शासनाचा आहे, मग शासनाने असं का करतात हे आम्हाला योग्य वाटत नाही. आमच्यासारखी एखादी कुठल्या आमदाराकडे किंवा खासदाराकडे गेली, हो आम्ही करतो, हां करतो बघा, तर काय आल्यापासून आता आम्हाला 7 वर्ष पूर्ण होऊन 8वं वर्ष चालू आहे. आम्ही अनेक वेळा समस्या मांडल्या, आम्ही करतो फक्त बोलतात आणि ते होतच नाही, मग आम्ही ह्याच्यापुढे आम्ही करावं काय. त्यामुळे उपजीविकेसाठी येथील ग्रामस्थांना महिला वर्गाला मोलमजुरी करावी लागते. सध्या गावामध्ये रस्ता नाही, पाणी टंचाईची भीषण समस्या आहे. पोस्ट ऑफिससाठी जागा आरक्षित करण्यात आली, मात्र अद्याप पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलेलं नाही. एसटी पिकअप शेड उभारण्यात आलेली आहे, मात्र गावात एसटी येत नाही. शाळेची उभारणी करण्यात आली आहे, मात्र शाळेमध्ये वॉल कंपाऊंड उभारणी करण्यात आलेली नाही. गावात एकच मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे, मात्र या रस्त्याला साईड पट्ट्याच तयार करण्यात आलेल्या नाहीत.
रेशनपासून वंचित आहेत, कारण लोकांना काही रेशन भेटत नसल्यामुळे आणि गावात आणखी बरीच काही अडचणी अशा आहेत की जसं रस्ता जो झाला तो पण साईडपट्टी अजून त्या रस्त्याची बाकीच आहे आणि गव्हर्नमेंटपासून जो मिळणारा मोबदला तोही अजून आम्हाला भेटलेला नाही. संडास अनुदान किंवा घर बांधणी अनुदान हे सर्व गव्हर्नमेंटने जाहीर केलं होतं, तेही अजून आम्हाला भेटलं नाही. परत बाकी लोकांना हे नोकरीपासून वंचित, बाकी गव्हर्नमेंटनं प्रकल्पग्रस्त दाखलं म्हणून देणार होते तेही दिले नाहीत. प्रत्येकाला 5 लाख रुपये म्हणून हे दाखल्याचं मोबदला भेटणार होता तोही अजून भेटलेला नाही आम्हाला, कारण गव्हर्नमेंटने आम्हाला शेतीही अजून भेटलेली नाही. शेती अजून नसल्यामुळं आम्ही पूर्णपणे प्रकल्पग्रस्त असं आहे की लोकांची शेती करून पोट भरत आहे, कारण इथं रोजगार नसल्यामुळे बाकी लोकांना उपासमार ही पाळी आलेली आहे आमच्या गावामध्ये. या समस्याने येथील ग्रामस्थ सध्या ग्रासलेले आहेत. अधिकारी वर्गाकडे वेळोवेळी याबाबत निवेदन देऊन देखील अद्याप लक्ष देण्यात आलेलं नाही. गोटणे पुनर्वसन भागातील विविध समस्यांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील निवेदने सादर करण्यात आलेली आहेत, मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नांच्या संदर्भात जातीनिशी लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.